महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लाडक्या बहिणींची मिळणार महायुतीला साथ. महायुती सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना दिली असून याचा फायदा महायुतीच्या सर्व उमेदवारांना होत असल्याचं दिसून येत आहे. आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावर यांनी उमरखेड विधानसभेचा आढावा घेतला असता मतखंडातील अनेक महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार किसन मानखेड यांचा औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. अनेक महिलांनी एकनाथ भाऊ, देवा भाऊ आमचे भाऊ असल्यामुळे आणि ते महायुती सरकारमध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना उवानीचा आशीर्वाद म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आमच्या लाडक्या भावांना भरघोस मतानं निवडून देऊ असं बोलून दाखवलंय. बघूया काय म्हणाल्या लाडक्या बहिणी. आता आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघातील दिगडी उंचवडत या गावी या ठिकाणी काही महिला आहेत. आजी काय सांगाल तुम्ही, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळाले का? मिळाले. किती मिळाले? आम्हाला भेटले 7,000. म्हणजे तुम्ही खुश आहे का? खुश आहे, खुश. म्हणजे आता तुम्ही मतदान कोणाला करणार? आपल्या लाडक्या, आपल्या भावाला. लाडक्या भावाला? कोणाला? एकनाथ भाऊला. एकनाथ भाऊ म्हणजे कमळाला. आपलं मत कमळाला. अजून माझ्यासोबत काही महिला आहेत. आजी काय सांगाल नेमकं, तुम्हाला पैसे मिळाले का? तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का? त्यामुळे तुम्ही खुश आहे? खुश आहे. ओके. आम्हाला कुठे खुश आहे तसं चालू द्यायचं. तसं चालू द्यायचं. आजी तुम्ही कुठले आहे? लोऱ्याचे. बरं बरं, काय म्हणता तुम्ही? एकनाथ शिंदेला. आपला भाऊ एकनाथ भाऊ. बिलकुल. त्यामुळं अजून माझ्यासोबत काही ताई आहेत. ताई काय सांगाल तुम्ही, कोण्या गावना आहे? लोहरा. तुम्हाला जे लाडकी बहीण योजना आहे त्याचे काही पैसे मिळाले का? बरं बरं, काय म्हणणं तुमचं आता तुम्ही? काय नाही, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे म्हणजे आपला भाऊ एकनाथ भाऊ. आपण बघू शकता आता हे ऊसतोड कामगार आहे, हे या गावातून दुसऱ्या गावामध्ये ऊसतोडीसाठी जात आहे. माझ्यासोबत काही महिला आहेत. मावशी काय सांगाल तुम्ही, कुठे चालले? ऊसतोडायला. कुणी गावाला चालले? सातारीला चालले का? तुम्ही मतदान करायला येणार की नाही? येणार आहे ना. बरं, काय वाटते तुम्हाला? तुम्ही बोला ना. मतदान करायचं आहे कुणाला? करायचं हवा कुणाची आहे इकडे? मोदीला हवा. मोदीची आहे. मावशी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला काही फायदा झाला का? फायदा झाला ना. काय झाला? 7,000 पैसे भेटले. बरोबर. तुम्ही कुठे चालले? सातारी. सातारी ऊसतोडणी चालले. मतदान करायला येणार की नाही? 20 तारखेला येणार ना. हवा कोणाची इकडे? आमच्या इकडे जास्त तर कांबळीची चालू आहे. कांबळीची हवा चालू आहे. अजून कांबळीवर आम्ही येणार आहोत. 20 तारखेला येणार मतदान टाकण्यासाठी. प्रतिनिधी किरण मुक्कामार, उमरखेड, यवतमाळ.